म्हणजे माझा काही संबंध नव्हता. मी माझ्या मित्राने मला सजेशन केलं की बाबा ही डिझाईन म्हणजे जास्त म्हणजे डिझाईनर नाहीत आपल्या, फक्त डिझाईनची गरज आहे. मग तर डिझाईन जर शिकायची तर जायचं कुठं? मग पुण्यामध्ये असं कुठलं मी ठिकाण नाही की मी सोडलं नाही, जर मी जर दिलं नाही की बाबा मी गेलं की सरच्या ऑफिस जायचो, कुठला सर आपण काही डिझाईनरच्या ऑफिस जायचो, त्यांचं बोलणं वागणं, त्यांची डिझाईन पाहायचो कसं आहे काय, म्हणजे क्लासच्या स्टुडंटशी मी चर्चा केली कसं आहे काय. मी असं की त्यांच्या आतल्या भावना कळायचो की बाबा की तो हा माणूस कुठपर्यंत करू शकतो आपल्याला. की मग मी असं लय जागा दिले पण काय मला तो जो पुढचा व्यक्ती आवडलाच नाही की बाबा काय तर कमी वाटलं मला, त्यामुळे तिकडे गेलो नाही. पण जेव्हा की सर्च केलं बोलला की आलं की क्लासेस म्हणजे विजडम ग्राफिक्स, मग लोकेशन मग बघितलं कुठं आहे तर आपलं त्यांचं बालाजीनगर चला नंदगोडीचं. मग त्याला बोलोक्षावर गेलो, मग सर बाहेर गेले कुठतरी 5-10 मिनिटं आलो बोलले. मग आले सर, सरशी बोललो मी, सरची सांगण्याची पद्धत समजण्याची पद्धत. सर बोलले सर तुम्ही फक्त मला तुमचा टाइम 100% द्या, माझं सगळं नॉलेज तुम्हाला मी देऊन टाकेन. मग ठीक आहे बोल सर. मग तिथं मग सरचं म्हणजे भावना माय मनाला पोचल्या की बाबा हा माणूस आपल्याला काहीतरी करू शकतो कुठतरी म्हणून. मग ठीक आहे बोल चालेल. मग सरले मग पहिल्या बॅचला बसलो. सर बोलले चालतंय, माझे जरा थोडे प्रॉब्लेम होते. सर म्हणले मी दुसऱ्या बॅचला जॉईन असं नाही बोलले, तुझी बॅच संपली तू येऊ नको असं काय करू नको, दुसऱ्या बॅचला जॉईन बोलले. कंटिन्यू केलं की आज की मला वाटतंय जे सरने मला एवढं नॉलेज दिलंय आतापर्यंत, मी एवढं कॉलेजमध्ये नाही कुठल्या शाळेमध्ये तू मला भारी नॉलेज दिले की आज मी जे आज जर आहेत महाराष्ट्रात जे करून त्या लेवलचे आहेत त्या लेवलला मला सरने पोहोचून दिले, बऱ्यापैकी नॉलेज दिले. कारण एक महिन्यात नॉलेज एवढं मी ॲडच्या पहिल्या करतो, फोटोशॉपचं मला काय सुद्धा माहित नव्हतं. सरनी मला एवढं सजेशन करून की बाबा असं असं कर असं कर, एकदम घरच्या माणसासारखं समजून सांगितलं. सरनी मला लेवलला बसवल्या आणि आता इथून पुढे सर मोस्ट लेवल एक व्यक्तिमत्व माझ्या आज या पूर्ण लाईफ मध्ये एकदम मोठं व्यक्तिमत्व.